त्यांच्याबद्दल मला काय सांगणार बी नाही, म्हणायचं पण नाही. त्यांचा प्रश्न त्यांच्याजवळ आहे, सामान्य मराठ्यांचा आणि सामान्य ओबीसींचा प्रश्न आमच्याजवळ आहे. आम्ही आमचं ठरवलेलं आहे आणि बघूत पण. परंतु एक मराठा समाजाला विशेष करून या प्रेसच्या माध्यमातून मी एक जाहीर आवाहन करतो की आपल्या गोरगरिबांच्या लेकरांचं कल्याण होत आहे. यांच्यातल्या फक्त दोन तीन जणांनी असं ठरवलं की मराठ्यांचं कल्याण होऊ द्यायचं नाही. मराठ्यांनी आणखीन जास्तीची एकजूट वाढवा पण शांततेत. आणि याचबरोबर महाराष्ट्रातील जे मराठ्यांचे नेते आहेत सगळ्या पक्षांचे, त्यांनाही आज एक विनंती आहे. आज महत्त्वाचा विषय त्यांच्यासाठी सांगतोय की जाणून बुजून षडयंत्र रचलं जात आहे असं दिसतं. याचं कारण असं की जे शांततेत आंदोलनं करणारे आपले महाराष्ट्रातले गोरगरिबाचे पोर आहेत, यांना विनाकारण केसेसमध्ये खोट्या गुतवलं जातं आहे. याकडं मराठ्यांच्या नेत्यांनीसुद्धा लक्ष ठेवा, कारण उद्या त्याला तुम्हाला त्या पोरांची गरज आहे एवढं लक्षात ठेवा. नसता तुम्ही जर मदत नाही केली तर ते मराठ्यांचे पोरं तुम्हाला महाराष्ट्रातले कधीच माफ करणार नाहीत. षडयंत्र काय आहे हे सांगतो. मला एक रात्री अशी माहिती मिळाली, जर ती खोटी असेल तर मी माझे शब्द मागं घेईल. बीडचे काही बांधव इथं आले होते का 3-4 वाजता, त्यांनी असं सांगितलं की भुजबळ साहेबाच्या पाहुण्याचं जे हॉटेल का काय फुटलं आहे ते त्यांच्याच पोरांनी फोडलं आहे आणि ते अटकसुद्धा आहे अशी मला खात्री लायक माहिती मिळाली. म्हणजे मी याच्या अगोदर म्हणलो होतो की मराठे शांततेत आंदोलनं करतील, याच्यात सत्ताधाऱ्यांचेच लोक आमच्या मराठ्यांच्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करते, शक्यतो ते तंतोतंत खरं व्हायला लागले. जसं की भुजबळ साहेबाच्या पाहुण्याच्या त्यांच्याच समाजातील कुणीतरी जवळच्यांनी ते फोडले अशी जी मला IQ माहिती मिळाली. त्याचबरोबर महाराष्ट्रातही असा अंदाजा दिसतोय की यांनी एकामेकाचे त्यांच्या पूर्वीच्या द्वेषापोटी घरं फोडलेत, एकामेकाचे घरावर दगड मारलेत. हे जे मी मागं म्हणलो होतो हे शक्यतो सत्य होणार आहे. मराठ्यांच्या लोकांना जाळपोळीशी देणं घेणं नाही, त्यांना करायची पण नाही. मराठ्यांच्या लोकांना जे सांगितलंय की आपण शांततेत साखळी उपोषण आमरण उपोषण करायचे ते तसेच मराठ्यांचे चालू आहेत. मराठ्यांना या असल्या गोष्टीशी काय देणं घेणं नाही, ते फक्त त्यांच्या मराठ्या स्वतःच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून ताकदीन आंदोलनात उभा आहेत आणि ते शेवटपर्यंत राहणार आहेत. पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या नेत्यांना जाहीरपणानं सांगतो, गोरगरिबांच्या पोरावर खोट्या केसेस करून ओबीसींचे नेते बीडला जाऊन विनाकारण पोरं खचले पाहिजे, जात खचली पाहिजे, जात संपली पाहिजे, जातीतले पोरं मोठे झाले नाहीत पाहिजेत याच्यासाठी ताकदीनं प्रयत्न आहेत. कारण मला काल अशीही माहिती मिळाली की ते SP-जवळसुद्धा जाऊन बसले होते बीडच्या आणि स्वतःहून नावं लिहून देत आहेत की हे अटक करा. म्हणजे काही काही लोक आमचे असे आहेत की ते कोणाच्या उद्रेकात नाहीत कशात नाहीत, फक्त त्यांनी मोर्चे काढलेले, त्यांनी साखळी उपोषणं केलेत, आमरण उपोषण केलेत, त्यांचे नावं घ्या, पुरवण्या याद्या तयार करा. मुख्यमंत्री साहेबांनासुद्धा आणि उपमुख्यमंत्री गृहमंत्री साहेबांनासुद्धा जाहीरपणानं सांगतो इथून की पुरवण्या याद्या तयार करा, पण मराठ्यांचे पोरं जास्तीत जास्त गुतवा. 5-10 हजार पोरं गुतले पाहिजेत. हे षडयंत्र आहे हे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनीसुद्धा मनावर घ्या, कारण पुढं मग परत आमच्याशीच गाठ. हो, आम्ही खचत नाहीत आणि भेत पण नाहीत. तुम्ही कितीही खोटे गुन्हे दाखल करा, काहीही करा, आमचं एकही मराठ्यांचं पोरगण मराठ्यांचा माणूस हटणार नाही, शांततेतच आंदोलन करणार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TV च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.